अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राचे किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात. 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्या देखत उद्ध्वस्त झाले. तेथील डोंगरकडा कोसळल्याने माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली. वनवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग होय. वनवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. वनव्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड नुकसान होते व हवा प्रदूषित होते. महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. ही आपत्ती अतिवृष्टीमुळे ओढवते. महापुराचे परिणाम: मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. जमिनीची धूप होते. पिकांचे अमाप नुकसान होते. आसपासच्या घरात व परिसरातही पाणी शिरते. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. वादळाचे परिणाम: वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते. जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते. वीज पुरवठा खंडित होतो. दळणवळण यंत्रणा खंडित होते. आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी खालील नंबरवर संपर्क साधा: आपत्ती नियंत्रण कक्ष 108 नंबर, रुग्णवाहिका 102 नंबर, अग्निशामक दल 101 नंबर आणि पोलीस 100 नंबर. अहो, माझा आवाज ओळखला का? मी रुग्णवाहिका, मला ॲम्ब्युलन्स सुद्धा म्हणतात. मी नेहमी रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असते. कोरोनासारख्या आपत्तीमध्ये बरेच रुग्णांचे मी जीव वाचवले आहेत. कुठेही अपघात होऊ दे किंवा कुणीही गंभीर आजार असू दे, मला माझ्या 102 नंबरवर फोन करा. मी लगेच तुमच्यासाठी हजर असते. मी अग्निशामक दलात नेहमीच लोकांच्या सेवेसाठी तत्पर असते. काही ठिकाणी भीषण आग लागते, त्यावेळी मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी होते. कित्येक लोकांचे बळी जातात. त्यामुळे कुठेही आग लागली असेल अशा वेळी माझ्या 101 नंबरवर फोन करा व आगीसारख्या आपत्तीपासून आपल्या सर्वांचेच रक्षण करा. धन्यवाद.